कट केलेल्या रानातच आपल्याला हे वापरायचे. कडक जमिनीवरती आपण याचा प्रयोग केला तर ही मशीन सक्सेसफुल चालणार नाही. शेतकरी बांधवांनी एक महत्त्वाची काळजी घ्यायची, जर रान रोटर केला आणि रोटरल्यानंतर जर वापरलं तर ह्याचे रिझल्ट अजून तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीने येणार. दुसरी गोष्ट, ह्या मशीनच्या एक आणखीने काळजी घ्यायची, ह्या मशीनच्या उजव्या बाजूला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला बियाणं टाकायचे, डाव्या बाजूला खत टाकायचे, ही एक काळजी आपण घ्यायची. चुकून आपण जर उजव्या बाजूला खत टाकलं तर मशीन जाम होणार, मशीन खराब होऊ शकतं, कारण पूर्ण खत आपल्याला काढायला खत बारीक असल्यामुळे पूर्ण खतातलं निघणार नाही. तिसरी गोष्ट, आपण याचं जर आतून बघितलं, इथून बघितलं तर तुम्हाला एक लाईन आत्ता दिसतीये, म्हणजेच आपण ह्या पेरणी यंत्रातून आता टोकण यंत्रातून एक दाणी पेरणी करू शकतो. समजा आता आपल्याला दोन दाणी करायचे तर इथे एक पट्टी आहे पांढरंगा, ही पट्टी आपण काढायची आणि ही त्याच्या शेजारी टाकायची लगेच. आता मगाशी बघितल्याप्रमाणे आता जर तुम्ही बघितलं तर आतून तुम्हाला दिसत असेल की उभ्या दोन लाईन दिसत आहेत तुम्हाला, म्हणजेच आता हे दोन दाणी पेरणी होणार आहे. त्याचप्रमाणे आता समजा एखाद्या शेतकऱ्याला तीन दाणी पेरणी करायची असेल तर ही पट्टी आपण काढून ठेवणार आहे. ही पट्टी काढून ठेवली की इथं जर तुम्ही बघितलं तर तीन तुम्हाला लाईन मोकळ्या दिसत आहेत, त्याच्यात तीन दाणी पेरणी होणार. त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे चार रोलर दिले जातात. आता या रोलरचं महत्व काय आहे, तर बरेच वेळा आपल्याकडे जे धान्य येतं, बियाणं येतं, ते एकसारखं नसतं, तर शेतकऱ्यांनी ह्या रोलरमध्ये ते आधी धान्य टाकून बघायचं, बियाणं टाकून बघायचं, आणि कुठल्या बियाण्याला कुठला रोलर वापरायचा असेल ते ठरवायचं आणि त्याच्यात ते वापरायचं. हा आता बसवायचं कुठं, तर इथं जर बघितलं तर इथं एक स्क्रू आहे, हा स्क्रू आपण स्टार स्क्रू ड्रायव्हरनं काढायचा, ते अल्लाद निघतं. हे काढल्यानंतर इथं एक वॉशर असतो, हा वॉशर काढला की असाच एक रोलर आत असतो, तो रोलर आहे असा काढायचा आणि हा रोलर त्याच पद्धतीनं बसवायचा. इथं जी स्प्रिंग जशी बसली आहे तशीच फक्त बसली पाहिजे याची काळजी शेतकरी बांधवांनी घ्यायची. खताच्या बाबतीत जे डाव्या बाजूला आपण खत टाकणार आहे त्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं सेटिंग नाही, तुम्हाला खत ह्या बाजूला टाकायचं, त्याचं सेटिंग ऑलरेडी बाय डिफॉल्ट कंपनीने दिलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात तुम्ही सेटिंग कुठलंही करू शकत नाही. त्याचं काम करताना फक्त तुम्ही प्रेस करायचं आणि असा डबलचा मोठा आवाज आला की सोडून द्यायचं. खाली जर बघितलं तर त्याचे दोन्ही दात ओपन झालेले आहेत, दोन्ही दात ओपन झाले म्हणजे त्याच्यातून खत आणि बियाणं पडणार आहे. म्हणजे हे जमिनीत आत घुसल्यानंतर ओपन होतं, त्यामुळे त्याच्यात माती जायचं कारण नाही, माती अशी बाहेर ढकलली जाती आणि परत ती बियाणं आत घेऊन रिटर्न येतं मशीन. त्याला एक वरती झाकण पण दिलेलं आहे, चुकून मशीन पडली वगैरे तर त्यातलं खत आणि बियाणं वाया जाऊ नये म्हणून. असे हे मशीनचं साधा सोपा उपाय आहे, शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे, कमी वेळात जास्त पद्धतीनं काम केलं जातं, शारीरिक त्रास कमी होतो आणि उगवणक्षमता चांगल्या पद्धतीनं वाढत जाते. त्यामुळं पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी या मशीनचा शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदा होणार आहे. तर शेतकऱ्यांनी निश्चित ह्या मशीनचा कृषी विभागाच्या मार्फत जे काही उपक्रम राबवला गेला किंवा त्यांनी जे काही मशीन चालली ते घेऊन याचा लाभ घ्यावा ही विनंती करतो. धन्यवाद. सर, याच्यामध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीने होऊ शकतो? मार्कर हा प्लास्टिकचा आहे त्यामुळे वापरताना जपून वापरावा लागेल. हा मार्कर तुम्ही थोडासा स्लाइटली बाहेर ओढायचा आहे आणि थोडं पुढे घ्यायचं आहे. हा फक्त जागेवरती ओढला तर मोडला जातो, फक्त मार्कर थोडे दिवस तुम्ही वापरायचे ऍडजस्टेबल असतो, कारण हा मार्कर तुमच्या पुढची दिशा देणार आहे. प्रेस करत असताना मार्कर ही मातीत दबतो, त्यामुळे त्याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला. ठराविक अंतराने आपल्याला डिस्टन्सनी तुम्हाला सोयीन फिक्स करता येईल. आपल्याला पाहिजे त्या अंतराने आपल्याला त्याच्यावरती मीटरवरती सोयाबीन उपलब्ध करून दिलेला आहे. तर उजव्या बाजूला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी याच्यात सोयाबीन करतोय. आता 1.5 ते 2 किलो पर्यंत बियाणं बसतं, पण ज्या शेतकऱ्याला जिथली उचलायची कॅपॅसिटी जेवढी आहे त्या पद्धतीने तुम्ही 1/2 किलो 1 किलो पावसाळ जास्तीत जास्त 1 किलो बसतं त्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही हे करू शकता. खत डाव्या खत डाव्या बाजूला टाकायचं. आता थोडं मार्किंग पट्टी आपण आज घालूया, मार्किंगच्या नंतर बघूया आपण. आता शक्यतो आपण काय केलं, मगाशी पट्टी काढून मी सुसेट ठेवली, त्यामुळे आता तीन दाणी पेरणी पण याच्यातून 2 ते 3 दाणी पेरणी होणार. राहते घेत.
मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तीन दाणे आपण पेरणी ठेवलेली कारण पट्टी मगाशी आपण चुकून काढलेली आहे. आता ती पट्टी बियाणे काढल्याशिवाय आपल्याला बसवता येणार नाही. साधारण तीन टाकल्यानंतर तीन ते चार दाणे पेरणी होणार आहे. त्याच्यात आता साधारण आपण कुठूनही करतो ना किती खोल पर्यंत जाऊ शकतो त्याच्यात आता दोन सेंटीमीटर एक ते दीड सेंटीमीटर च्या आसपास मॅक्सिमम तुम्ही दोन अडीच सेंटीमीटर सॉरी इंचाच्या एक ते दीड इंचाच्या जास्तीत जास्त तुम्ही दीड ते दोन इंच जाऊ शकता त्याच्यावर जाऊ शकता. दिवस दीड ते दोन इंच आता आपण इथे बघू शकता की किती बियाणं आले बघितलं आले साधारण तीन ते चार कारण आपण आता ओपन ठेवलंय बियाणाचा साईज एकसारखा नसल्यामुळे तीन ते चार होत आहे ते. आता हे जमिनीत जाणार लोड परत त्याच्यात आला बघा तीन ते चार त्यात सुद्धा बारीक बारीक मोठा असल्यामुळे थोडंसं कमी जास्त होतं तर 100% तुम्हाला. साहेब आता ह्याला सोयाबीन सोडून आपण दुसऱ्या कुठल्या पिकाचं पेरणी करू शकतो करू शकतो तुम्ही याच्यात मका करू शकता हरभरा करू शकता सोयाबीन करू शकता तूर बी चालतो तूर करू शकता कॉटन कापूस करू शकता आपल्याकडे कापूस नाही कापूस करू शकता बाकी ज्या बियाण्यांची टर्पल जाड आहे ती सगळी बियाणं तुम्ही ट्राय करू शकता कारण भाग बदलेल तसं बियाण्याचे प्रकार बदलतात सगळं घ्यायचे प्रकार बदलतात की कारण बेमुंगासाठी मग सर्वर हार्ड असल्यामुळे बेमुंगाला तुम्हाला ऍक्युरसी 30-40% मिळेल किंवा मिळणार आहे त्याच्यामुळे बेमुंगाच्या बाबतीत मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो की काळजीपूर्वक वापरणार असाल तर पहिल्यांदा मोकळ्या जमीन